हॅपी थॉट्स सर्वात प्रथम निशब्द संवाद एक जादू या सरश्री लिखित पुस्तकाचं अनावरण के झालेलं आहे असं मी सुरुवातीला जाहीर करतो मानवी जीवनाचा खरा अर्थ सांगणाऱ्या महामानव सरश्रींना मी आज अभिवादन करण्याकरता येथे आलेलो आहे वकील म्हणून नाही आजचा दिवस आज माझ्या दृष्टीने तर शुभ आहेच परंतु इतिहास देखील आजच्या या दिवसाची नोंद घेईल नऊ सप्टेंबर नऊ नऊ दोन हजार नऊ हा अनेक वर्षातून असा योग येत असतो आणि अनेक वर्षातून आपल्याला कल्पना असेल की देवीची रूपं देखील नऊ असतात म्हणून नवरात्र असते नाद देखील नऊ असतात म्हणून नवनाथ असतात ग्रह देखील नऊ असतात म्हणून नऊ ग्रहांची पूजा केली जाते आणि बाळाचा जन्मदेखील नऊ महिने नऊ दिवसानंतर होत असतो नऊचा पाढा वाचायला घेतला तर नऊ एक नऊ नऊ दुने अठरा आठ एक नऊ नऊ नऊच्या पाढ्यामध्ये संपूर्ण तुम्ही बेरीज करा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस दोन प्लस सात नऊ असा हा नऊचा आकडा आहे आणि आजच्या या शुभ दिवशी माझ्या हस्ते ह्या सरश्रींनी जो काही मौलिक जीवनामध्ये उपदेश केलेला आहे प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरूपामध्ये त्या पुस्तकाचं अनावरण माझ्या हातून हे मी माझं परमभाग्य समजतो आपण सर्वजण भाविक आहात सरश्री कोण हे मला परवापर्यंत माहीत नव्हतं मी खरं बोलणार आहे <laughs> सरशींचा परिचय माझा नव्हता कारण मी अध्यात्मामध्ये नाही जीवनाचा काय अर्थ आहे हे जाणून घेण्याचा मी कधी प्रयत्न केला नाही मी काल रात्रीपर्यंत हो नाही हो नाही मनाला प्रश्न विचारत होतो जायचं की नाही नाही गेलं तर काय होईल आणखी काही लोक तिथे उपस्थित आहेत मंचावर मी न गेल्याने काही आकाश कोसळणार नाही पुस्तकाचं अनावरण तर होईल परंतु दुसऱ्या मनाने मला बजावलं नाही आपण दुसऱ्यांनाही जाणून घेतलं पाहिजे सरश्रींचे काय विचार आहेत याचा अभ्यास केला पाहिजे माझा जो पुस्तक दिलं वाचायला पण खरोखर या गुन्हेगारांच्या मागे लागता लागता या पुस्तकाकडे बघायला वेळ मिळाला नाही मुंबई ते पुणेच्या प्रवासात काय सरश्री आहे ते मला ऐकूया त्यांचा जीवनाचा अर्थ काय जीवन कशा रीतीने ते सांगतायत निश्चित मला हे जाणून घ्यायला आवडेल सरश्री जे म्हणतात की आपलं मानव हे शरीर नाही तर मानव शरीर यंत्र आहे आणि मग हे यंत्र का सर श्री म्हणतात आपण मंदिरात नारळ फोडतो का नारळ फोडला जातो घंटा का वाजवतो प्रत्येक प्रश्नाचं त्यांनी अतिशय सहज आणि सुलभ उत्तर दिलेलं आहे हे अतिशय भाऊन गेलं आणि मग प्रश्न आपल्या मनात उपस्थित होतो की या धकाधकीच्या जीवनामध्ये जर जीवनाचा खरा अर्थ आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर सरश्री म्हणतात त्याप्रमाणे की स्वतःला आपण जाणून घेतलं पाहिजे स्वतःला आपण जिंकलं पाहिजे स्वतःच्या मनावरती आपण ताबा मिळवला पाहिजे आणि आपली मनं मी नेहमीच म्हणत असतो की आपली मनं ही ती संस्कारक्षम आहेत की कुठलाही प्रश्न आपल्यासमोर असो त्या प्रश्नाचं उत्तर आपलं मन देत असतं मी काही याच्यावर फारसा अभ्यास केला अशातला भाग नाही परंतु या निशब्द संवादामधून जे काही मला जाणवलं जी काही मला अनुमती मिळाली तरुण आपण कुठल्याही विवंचनेत असाल कुठल्याही गंभीर प्रश्नामध्ये असाल त्या प्रश्नाचं उत्तर हे स्वतःजवळ असतं ते शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु हे शोधता शोधता अहमपणा नको अहमपणा मी म्हणजे काय जेव्हा अहमपणा आपला मनुष्यातला गळून पडेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने वास्तव रूपाने तो मानव म्हणून पात्र आहे आणि म्हणून सरश्रींनी जे सांगितलेलं तत्व आहे की स्वतःचा स्वतःवरती असलेला विश्वास स्वतःचा आत्मविश्वास स्वतःच्या प्रामाणिकपणाबद्दल असलेली दृढ निश्चय ज्या वेळेला मी गुन्हेगाराकडे बघत असतो त्यावेळेला मी गुन्हेगाराच्या डोळ्यातून तो कशा प्रकारचा प्रवृत्तीचा मनुष्य आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न असतो कुठलंही असो परंतु ह्या वेळेला तुम्ही जी मनाची जी स्पंदनं तुमची असतात हृदयाची जी स्पंदनं असतात या हृदयाच्या स्पंदनाला साथ घातली पाहिजे पण हल्ली होतं काय या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण एवढे विमनस्क झालेलो असतो आणि एवढ्या चहूबाजूंनी आपल्याला आपल्या अडचणींनी घेरलेलं असतं त्यावेळेला आपण हताश झालेलो असतो आणि आता काय करावं आणि काय करू नये टू बी ऑर नॉट टू बी हे शेक्सपियरचं हॅमलेटचं जरी वाक्य असेल तरी ही परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते आणि म्हणून त्यावरती निर्णायक जर मात मिळवायची असेल तर आपल्याला आपला, आपला आत्मविश्वास पाहिजे आपल्या कार्यामध्ये आपल्या विचारधारणेमध्ये एक प्रामाणिकपणा असला पाहिजे आपल्या जीवनामध्ये देखील अशा आयुष्यात अशा घटना घडत असतात की या घटनांमध्ये आपण आपल्या मनाला प्रश्न विचारले पाहिजे आमचं चुकतो कुठे तर आम्ही आमचं मन आमचं शरीर हे फक्त उपभोगासाठी आहे हे समजतो ज्या वेळेला मनाला तुम्ही प्रश्न विचाराल ज्या वेळेला मी करतो ते बरोबर की चूक हा प्रश्न विचाराल मला या मार्गाने जायचंय का त्या मार्गाने जायचंय मी ह्या मार्गाने गेलो तो बरोबर होणार आहे की या मार्गाने गेलो तो चुकीचं होईल का अशा प्रश्नांची सरबत्ती जेव्हा आम्ही आमच्यावर करत नाही तोपर्यंत जीवनाचा खरा अर्थ आपल्याला कळत नाही सरश्रींनी जो उपदेश दिलेला आहे सांगितलेलं मार्गदर्शन करता आहे त्यांच्या लेक्चर्स मधून प्रवचनामधून त्याचं आम्हाला पालन केलं पाहिजे फक्त एकच सांगेन की जे मला आज त्यांच्यावरून आठवलं त्यांना बघितल्यावर मला जे आठवलं की सरश्री लफ्जो की शमशीर बना देते है लफ्जो की शमशीर बना देते है पाणी मेही तजवीर बना देते तकदीर की क्या बात करते हो तकदीर की तकदीर ये बना देते हैं। जय जय हिंद, महाराष्ट्र। इस वीडियो को लाइक और शेयर जरूर करें साथ ही अपने अभिप्राय हमें कमेंट करके जरूर बताए हैप्पी थॉट्स तेज ज्ञान और सर श्री तेज ज्ञान चैनल को आज ही सब्सक्राइब करें और लेटेस्ट अपडेट्स सबसे पहले पाने के लिए बेल आइकन को दबाएं धन्यवाद